साक्षात परब्रह्मोदमय श्री गुरवे नमः। नमस्कार मित्रांनो, मी राहुल वारुडकर गुरुजी आपले राशी भविष्य कार्यक्रमात हार्दिक स्वागत करतो। आज दिनांक 20/2/2018 फाल्गुन शुक्ल पंचमी, वार मंगळवार, रेवती दिवस नक्षत्र, शुभ योग बवकरण मीन राशी। दुपारी 2:03 मेष राशी। जाणून घेऊया आजचे राशी भविष्य। मेष राशी, मेष राशीच्या व्यक्तींना आज आपल्या मनावरती कंट्रोल ठेवणं खूप गरजेचं आहे। आज आपली चंचलता ही जास्त प्रमाणात वाढणार आहे। आजच्या दिवसामध्ये आपण योग्य तो निर्णय न घेऊ शकल्याने काही ठिकाणी आपल्याला नुकसान सहन करावं लागेल, तर काही ठिकाणी आपल्याला आपल्या व्यवसायामध्ये देखील नुकसान सहन करावे लागणार आहे। तसेच काही ठिकाणी आपल्याला मानअपमान देखील सहन करावा लागू शकतो। त्यासाठी आज आपण आपल्या मनावरती ताबा ठेवणं खूप गरजेचं आहे। आज आपण पारिवारिक सौख्यामध्ये कुठल्याही प्रकारचे वादविवाद निर्माण न करता समोरच्या व्यक्तीचे म्हणणे ऐकून घेणे देखील गरजेचे आहे। त्याचप्रमाणे आपल्या मुलाबाळांच्या यशोकीर्तीसाठी आपण त्यांना प्रोत्साहन देणं देखील गरजेचं आहे। तसेच आपण जर कधी त्यांना प्रोत्साहन दिले तर आपल्या मुलांना आज खरोखर जे गरजेचे आहे त्याची जर आपण परिपूर्ती करून देत आहोत तर आपल्याला नक्कीच त्यांच्यापासून यशाची बातमी ही ऐकायला मिळेल। आजसाठी आपल्याला शुभ रंग आहे पिवळा, तर शुभ अंक आहे 3। पाहूया वृषभ राशी। वृषभ राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस हा अतिशय कष्टमान, म्हणजे आजच्या दिवसामध्ये आपल्याला फक्त कष्ट सहन करावयाचे आहे। आज आपल्याला जिथे काही आर्थिक फायदा दिसत असेल त्या ठिकाणी जर आपण काम करण्याची वृत्ती दाखवली किंवा काम करण्याची इच्छा व्यक्त केली तरी देखील आपल्याला त्या ठिकाणी फक्त कष्ट सहन करावे लागणार आहे। आजच्या दिवसामध्ये आपल्याला आर्थिक फायदा त्यांच्याकडून होणार हे अशक्य आहे। तसेच आपल्या पारिवारिक सौख्यामध्ये आज सगळीकडे आनंदमय वातावरण असेल। आपल्या पत्नीकडून आपली प्रत्येक इच्छा परिपूर्ण होईल। त्याचप्रमाणे आपल्या वडीलधाऱ्या मंडळींकडून देखील आपल्याला काही गोष्टी आनंददायक तर काही गोष्टी आशीर्वादात्मक आपल्याला खूप साऱ्या ऐकायला मिळणार आहे किंवा अनुभवायला मिळणार आहे। आज विशेष करून लेखक कवी त्याचप्रमाणे विद्यार्थी वर्गांना यशाचा दिवस आहे। आजच्या दिवसामध्ये आपल्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण आपल्या कुलदेवीचे पूजन अवश्य करावयाचे आहे। आजसाठी आपल्याला शुभ रंग आहे निळा, तर शुभ अंक आहे 6। पाहूया मिथुन राशी। मिथुन राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस म्हणजे थोडासा कष्टप्रद तर थोडासा लाभदायक असा संमिश्र फल देणारा आहे। आजच्या दिवसामध्ये आपण विनाकारण कोणत्याही व्यक्तीवर चिडचिड करू नका। आपल्या पारिवारिक सौख्यामध्ये देखील आज आपण आनंदाचे वातावरण ठेवा। आपल्या व्यवसायामध्ये अचानकपणे धनलाभ देखील होऊ शकतो। तसेच आपल्या व्यवसायामध्ये काही गोष्टी आपल्याला आनंददायक देखील ऐकावयास मिळणार आहे। परंतु हे सर्व केव्हा घडून येईल मित्रांनो, ज्यावेळेस आपण आपली बुद्धिमत्ता स्थिर ठेवणार आहे, विचार करण्याची क्षमता ही आपण एका बाजूने नाही तर चारही बाजूने ठेवणार, त्यावेळेसच आपल्याला ह्या गोष्टी आनंददायक ऐकावयास मिळतील किंवा पाहावयास मिळणार आहे। परंतु आपण योग्य तो विचार न करता जर कधी कुठला निर्णय घेत असाल तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच समोरच्याकडून मानअपमान सहन करावा लागेल आणि त्यातूनच आपल्याला काही गोष्टी नकारात्मक देखील अनुभवायला मिळतील। आजसाठी आपल्याला शुभ रंग आहे हिरवा, तर शुभ अंक आहे 2। पाहूया कर्क राशी। कर्क राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस म्हणजे सगळीकडे आनंदमय, याचसाठी केला होता अट्टहास असा आजचा दिवस आहे।
आजच्या दिवसामध्ये आपल्याला काही गोष्टी सगळ्या आपल्या मनासारख्या घडून येणार आहे. काही गोष्टींमध्ये आपल्याला सर्व आपल्या मनासारखे घडल्यामुळे देखील आपले मन आज प्रसन्न राहणार आहे. आज आपल्याला प्रत्येक ठिकाणी यशाची बातमी मिळणार आहे. स्वतःचा योग्य तो मान सन्मान मिळणार आहे. स्वतःबद्दल आपल्या कार्यकर्तृत्वाबद्दल जो आपल्याला आज एक आत्मविश्वास राहणार आहे तो अतिशय उत्तम असेल. त्यातूनच आपल्याला काही गोष्टी आज पॉझिटिव्ह देखील अनुभवायस मिळणार आहे. त्यातूनच आपण समोरच्या व्यक्तीच्या मनाचा योग्य तो ठावठिकाणा घेतला पाहिजे आणि त्यानंतरच कुठल्याही कार्याला आरंभ केला पाहिजे. परंतु आपण असे कार्य न करता जर कधी एखाद्या अनुभवी व्यक्तीचा जर कधी अजून यामध्ये सल्ला घेतला तर आपल्याला यात अजून जास्तीत जास्त फायदा करून घेता येईल. आजसाठी आपल्याला शुभ रंग आहे लाल, तर शुभ अंक आहे 1. पाहूया सिंह राशी. सिंहराशीच्या व्यक्तींना आजचा दिवस म्हणजे सगळीकडे गर्जना करण्यास उत्तम असा दिवस आहे. परंतु आपण ती गर्जना करत आहोत ती गर्जना खरोखर योग्य आहे का किंवा अयोग्य आहे, त्यातून आपल्याला किती फायदा होणार आहे किती नुकसान होणार आहे याचा दोघ बाजूंनी विचार करणं ते पण गरजेचं आहे. आपण कुठल्याही प्रकारचा विचार न करता फक्त आपण गर्जना करायचे आहे या उद्देशाने जर कधी कार्य करत असाल किंवा आपल्याला जे राजवैभव राजपद प्राप्त करावयाचे आहे असा जर आपण विचार करत असाल तर असा आपला आजचा निर्णय हा चुकीचा असेल. परंतु आपण योग्य तो निर्णय घेण्यासाठी एखाद्या अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे. आपल्या वडीलधाऱ्या मंडळींचा सल्ला घ्या, त्याचप्रमाणे त्यांच्याकडून त्यांचे अनुभव ऐकून घ्या. त्यामध्ये आपल्याला काय बदल करता येतील किंवा ते बदल केल्याने आपल्या आयुष्यामध्ये काय बदल होऊ शकतो याचा विचार करणं देखील खूप गरजेचं आहे. आजसाठी आपल्याला शुभ रंग आहे जांभळा, तर शुभ अंक आहे 8. पाहूया कन्या राशी. कन्या राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस म्हणजे अतिशय आनंदाचा. आज घरातील आपल्या मुलाबाळांच्या विवाहाची आनंद वार्ता ऐकावयास मिळणार आहे. काही ठिकाणी आज आपल्या मुलींच्या लग्नाचे देखील विवाह योग निश्चित होतील. त्यातमधूनच आपल्याला मनाचे धैर्य आणि मनाचा समतोल सांभाळणं गरजेचं आहे. आज आपल्या मुलीचा आनंद हा आपल्याला पाहावयाचा आहे. परंतु ते करताना आपण आपल्या मनाला शांत ठेवणं गरजेचं आहे. आज आपण कुठलाही निर्णय घाईगडबडीमध्ये न घेता आपल्या मुलीच्या किंवा आपण ज्या संदर्भात त्यांच्याशी काही नाते जोडलेले असेल अशा दृष्टीने त्यांच्या मनाचा विचार करणं देखील खूप गरजेचं आहे. आपण कुठलाही निर्णय घेताना घाईगडबड करू नका, कारण आज आपल्या हातून काही चुका घडू शकतात. त्या चुका ह्या आपल्याला आयुष्यभर सतावतील अशी आपली आजची ग्रहस्थिती आहे. त्यासाठी आपण कुठलाही निर्णय घेताना शांत डोक्याने शांत विचाराने करा आणि त्यानंतरच कुठलेही पाऊल उचला. आजसाठी आपल्याला शुभ रंग आहे पांढरा, तर शुभ अंक आहे 7. पुन्हा भेटूया एक छोट्याशा विश्रांतीनंतर. पहाटे नाम प्रभुचे भक्ती साधना या कार्यक्रमात साधना पाहत रहा शौर्य मराठी, आपलं चॅनल आपल्यासाठी. तो तुमच्या
मित्रांनी घेऊन येत असतो एकदम धमाकेदार कार्यक्रम, ज्याचं नाव आहे झुंबा फन अँड फिटनेस. खूप एन्जॉय तुम्ही करणार आहात. Business with that cheese that gets faster. खूप छान झुंबा आपण इथे कंटिन्यू करत आहोत. What's body got to do? What? घरी बसल्या तुम्ही झुंबा शिकत आहात. तोपर्यंत बघत राहा शौर्य मराठी आपल्या चॅनल आपल्यासाठी. एकदा हार्दिक स्वागत. एक छोट्याशा विश्रांतीनंतर पाहूया तुला राशी. तुला राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस म्हणजे आपण आजपर्यंत जे हातामध्ये तराजू घेऊन बसलेलो आहोत तो तराजू नेमका कशासाठी आहे याचा उलगडा आजपर्यंत आपल्याला झालेला नाही. आजपर्यंत आपण जे कार्य करतो आहे ते किती योग्य आहे किती अयोग्य आहे असा आपण जर दोघ दृष्टीने विचार केला तर आपल्याला योग्य ते उत्तर मिळेल आणि त्या दृष्टीने आपण कार्य करू शकतो. परंतु ते कार्य करताना ज्या आपल्याला अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागतो तो अडचणींचा सामना करताना आपल्याला जे कष्ट सहन करावे लागत आहेत ते कष्ट जर आज आपण सहन केले तर आपल्याला उद्याची जी पहाट उगवणारी आहे ही उद्याची पहाट एक नवीन सूर्याच्या तेजाप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये तेजोमय असेल. त्यासाठी आपण योग्य त्या व्यक्तीसोबत कार्य करा, योग्य त्या व्यक्तीचा सल्ला घ्या, आपण आपल्या कार्यावरती भर द्या, आपला आत्मविश्वास कमकुवत न होता तो मजबूत ठेवा. कारण सगळ्या गोष्टी ह्या आपल्या आत्मविश्वासावर अवलंबून असतात. आपण जर आपला आत्मविश्वास कमजोर केला, आपल्यामध्ये कितीही ताकद असली आणि आपण ती कार्य करण्याची इच्छा आपण मनातून जर व्यक्त नाही केली तर आपण त्यामध्ये नक्कीच अपयशी होणार आहे. त्यासाठी आपण आपल्या मनाशी एकनिष्ठ राहा की हे कार्य मी करू शकतो, हे कार्य मी करेल, हे कार्य केल्याने माझा फायदा होईल, याच्याने माझा नावलौकिक होईल. हे ज्यावेळेस आपण आपल्या मनाशी खुणगाड बांधणार त्यावेळेसच आपल्याला योग्य ते उत्तर मिळू शकते आणि योग्य ते कार्य करता येऊ शकते. आजसाठी आपल्याला शुभ रंग आहे आकाशी, तर शुभ अंक आहे 4. पाहूया वृश्चिक राशी. वृश्चिक राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस सगळीकडे लालेलाल आहे. आजच्या दिवसामध्ये आपल्याला अचानकपणे धनलाभ होऊ शकतो, आपल्या व्यवसायामध्ये वृद्धी होऊ शकते. त्याचप्रमाणे वडिलोपार्जित प्रॉपर्टी संदर्भात जर कधी आपले काही जुने खटले चालू असतील किंवा त्या संदर्भात आपल्याला काही आज व्यवहार करावायचा असेल तर त्यामध्ये देखील आज उत्तम आपल्याला लाभ होऊ शकतो, आपल्याला अचानकपणे देखील धनलाभ होऊ शकतो. परंतु आपण आपल्या आरोग्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आज आपल्याला किरकोळ प्रमाणामध्ये रक्तव्याधी संभवता आहेत, त्या दृष्टीने आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्या, योग्य तो वैद्यकीय सल्ला घ्या. वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना आजचा दिवस खरोखर अतिशय उत्तम आहे, त्यांना आज राजेशाही दिवस आहे. आजच्या दिवसामध्ये आपण एखाद्या भुकेल्या व्यक्तीला पोटभर अन्न खाऊ घालावायचे आहे की जेणेकरून ती व्यक्ती जेवल्यानंतर आपल्याला त्या व्यक्तीचे शुभ आशीर्वाद मिळतील आणि त्यातून आपल्या प्रापंचिक जीवनामध्ये ज्या काही अडीअडचणी निर्माण होत आहेत किंवा निर्माण झालेल्या आहेत किंवा त्या निर्माण होण्याची संभावना आहे या सर्व गोष्टी निराकरण होतील आणि त्यातून आपल्याला आनंद मिळेल. आजसाठी आपल्याला शुभ रंग आहे लाल, तर शुभ अंक आहे 4. पाहूया धनुराशी. धनुराशीच्या व्यक्तींना आजचा दिवस म्हणजे आजपर्यंत आपण जे कष्ट सहन केले त्याचे आज आपले कष्ट संपत आहेत आणि आज आपल्याला एक नवीन पहाट दिसते आहे. त्या नवीन पहाटेला आपण नवीन कार्याचा शुभारंभ करा. आजच्या दिवसामध्ये आपण जे कार्य आरंभ करत आहोत त्यामध्ये आपल्याला परत मागे फिरून पाहण्याची वेळ येणार नाही. परंतु आपण आपल्या कार्यामध्ये एकनिष्ठ राहणं खूप गरजेचं आहे. ज्या व्यक्तीसोबत आपण भागीदारी करत असाल किंवा ज्या व्यक्तीने आपल्याला कार्याला उभारी दिलेली असेल त्या व्यक्तीला आपण आयुष्यभर लक्षात ठेवायचे आहे. त्या व्यक्तीसोबत आपण जोडून राहिले तरच आपल्याला
आपल्याला भविष्यामध्ये अतोनात फायदा होऊ शकतो। आजसाठी आपल्याला शुभ रंग आहे निळा, तर शुभ अंक आहे 7। पाहूया मकर राशी। मकर राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस म्हणजे आपल्या शत्रू कार्यवाह थांबवण्यासाठी उत्तम असा दिवस आहे। आजच्या दिवसामध्ये आपण जे कार्य करतो आहोत त्या कार्यामध्ये अनेक प्रकारच्या अडीअडचणी निर्माण ह्या होणारच आहेत, परंतु त्या अडीअडचणींना दूर करण्यासाठी आपण काय केले पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला काय करता येईल याचा योग्य तो ताळमेळ बसवणं हे आपल्यासाठी आज गरजेचं आहे। आपण जो ताळमेळ बसवणार आहोत किंवा बसवायचा आहे यासाठी आपल्याला एखाद्या अनुभवी व्यक्तीचा सल्ला खूप गरजेचा आहे। आज आपला जवळचा मित्र देखील आपला शत्रू बनू शकतो अशी आपली आजची ग्रहस्थिती आहे। त्यासाठी आपण जे कार्य करतो आहे त्या कार्यामध्ये आपण आपले राशीस्वामी शनी महाराज यांचे पूजन अवश्य करा आणि हनुमंतरायांचे पूजन करा। हनुमंतरायांना शरण जा। पवन तनय संकट हरण मंगल मूर्ती रूप राम लखन सीता सहित हृदय वसव सुर भूप या मंत्राचा जप अवश्य करा आणि हनुमंतरायांना प्रार्थना करा। हे बल भीमा, मी तुला शरण आलेलो आहे, तुम्ही माझे सर्व संकट दूर करा आणि मला यथायोग्य मार्ग नवीन मिळू द्या, अशा प्रकारे आपण त्यांची प्रार्थना करावयाची आहे आणि आपल्या कार्याला आरंभ करावायचा आहे। आजसाठी आपल्याला शुभ रंग आहे गुलाबी, तर शुभ अंक आहे 8। पाहूया कुंभ राशी। कुंभ राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस म्हणजे आपण डोक्यावरती आपण एक मडके म्हणजे एक माठ आपण धारण करावायचा आहे, अशा प्रकारची आपली वृत्ती आहे। परंतु तो माठ धारण करून आपण त्याचे करणार काय अशी जर आपली शंका मनात आली तर त्या माठामध्ये आपण पाणी भरायचे आणि आपले डोकं शांत ठेवायचे अशी आपली आजची ग्रहस्थिती। त्यासाठी आपण आज कुठलेही कार्य करताना आपले डोके शांत ठेवा, कारण आज आपण जास्तीत जास्त चुकीचे निर्णय घेणार आहोत। त्यामध्ये आपल्याला जे काय कार्य करावायचे आहे ते कार्य करताना आपल्याला ज्या अडीअडचणी येणार आहे त्या अडीअडचणींचा योग्य तो मार्ग आज आपण काढू शकला नाही तर आपल्याला भविष्यामध्ये ह्या अडीअडचणी पुन्हा पुन्हा सतावत राहणार आहेत। त्यासाठी आपण योग्य ते कार्य करताना योग्य त्या व्यक्तीचा योग्य त्या दृष्टीने कार्य करण्याला आरंभ करा आणि त्या व्यक्तीची साथ आयुष्यभर सोडू नका, कारण आज जी व्यक्ती आज आपला हात धरून आपल्याला पुढे चालण्याची उभारी देणार आहे तीच व्यक्ती आपल्याला भविष्यामध्ये नक्कीच पुढे नेईल, परंतु त्या व्यक्तीला आपण सोबत ठेवणं खूप गरजेचं आहे। आजसाठी आपल्याला शुभ रंग आहे क्रीम, तर शुभ अंक आहे 9। पाहूया मीन राशी। राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस म्हणजे आपण आपल्या कार्यामध्ये नक्कीच यशस्वी होणार आहे। आपल्या व्यवसायामध्ये आपल्याला अचानकपणे धनलाभ किंवा धनवृद्धी, व्यवसायामध्ये काही विशिष्ट प्रकारचा फायदा अशा कुठल्याही प्रकारे आपल्याला आज नक्कीच फायदा होऊ शकतो। परिवारामध्ये आनंददायक वातावरण असणार आहे, कुठल्याही प्रकारच्या अडीअडचणी आज संभवत नाही। त्याचप्रमाणे आपल्या व्यवसायामध्ये जर कधी काही कुठल्या प्रकारच्या अडीअडचणी आल्या तर आपण आपल्या कुलदेवीचे स्मरण करा, आपली कुलदेवता आपल्या पाठीशी उभे राहून येणाऱ्या सगळ्या अडचणी निरसन करेल आणि आपल्याला योग्य तो मार्ग दाखवण्यास मदत करेल। आजसाठी आपल्याला शुभ रंग आहे नारंगी, तर शुभ अंक आहे 5। मित्रांनो, ज्या बालकांचा आज जन्म झाला त्या बालकांना उत्तम असे आरोग्य आहे, उत्तम असे आयुष्य आहे, त्यांना कुठल्याही प्रकारचे मानसिक ताणतणाव, कुठल्याही प्रकारची शरीरव्याधी ही संभवत नाही। त्याचप्रमाणे ज्यांचा आज वाढदिवस आहे त्यांना शौर्य मराठी परिवारातर्फे वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। पुन्हा भेटूया उद्या सकाळी याच वेळी याच चॅनलवर। तोपर्यंत नमस्कार।